तुमान नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टिंग देवताय नमो नमः शिवनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि असे पंचांग ज्योतिष करून रोज श्रवण के केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात कारण तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात पण यासाठी मित्रांनो आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची कर्म कर्मशुद्धी असायला हवे तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो पंचांग उद्याचे मी आता आपण सांगत आहे कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस शालिवान शके एकोणाशे चव्वेचाळीस सर शुभकृत अयन दक्षिण ऋतु हेमंत मास पक्ष शुक्ल वार शुक्रवार नक्षत्र ज्येष्ठा आहे मित्रांनो सायंकाळी पाच वाजून एकवीस मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल मित्रांनो योग मित्रांनो सुकर्मा योग आहे सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर धृती योगाला सुरुवात होईल मित्रांनो करण मित्रांनो बालवकरण आहे दुपारी बारा वाजून आठ मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल तर रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटानंतर तैतीन कर्णाला सुरुवात होईल तिथी मित्रांनो द्वितीय तिथी आहे रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटानंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे चंद्र वृश्चिक राशीत असेल रवी वृश्चिक राशीत गुरु मेन राशीत आणि शनी मकर राशीत असणार आहे मित्रांनो सूर्योदयात मुंबई विभागासाठी आहेत सूर्योदय सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पडी पाणी थोडे अक्षत आणि एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आता संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हरोम शिव शिव शंभो रत्नया प्रवर्त मानस्य ब्रह्मो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाद जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवांशके शके एकोणाशे चव्वेचाळीस प्रभावादी षष्टी सवसरामध्ये शुभकृत नाम सत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे ज्येष्ठा नक्षत्रे सुकर्मा योगे बालव करणे द्वितीया शुभ तितो मनुगोत्र त उत्पन्न कडाप्पा मम पात्र दुर्गिक्षयद्वारे श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा करीशे एवम इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो येथे हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो हा संकल्प आपण सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत उपयोगात आणू शकता या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया वरील पंचांगाचा आधार घ्यावा मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले आहे नोव्हेंबर दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दिनांक दोन चार आठ चौदा सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस डोहा जेवढासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक नोव्हेंबर दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दिनांक चार आठ नऊ अकरा आणि बारा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो नोव्हेंबर दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दिनांक दोन चार नऊ अकरा आणि अठरा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो नोव्हेंबर दिनांक अठ्ठावीस आणि तीस डिसेंबर दिनांक चार नऊ बारा अठरा आणि एकोणावीस गृहप्रवेशासाठी मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो नोव्हेंबर दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दिनांक दोन चार आठ नऊ सोळा अठरा आणि एकोणावीस मुहूर्तांच्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया मित्रांनो वास्तुशांतीसाठी मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो दिनांक दोन आठ नऊ सोळा आणि एकोणावीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो नोव्हेंबर दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दिनांक दोन चार आठ नऊ चौदा सोळा सतरा आणि अठरा भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो नोव्हेंबर दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दिनांक चौदा पंधरा सोळा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल के केवळ शिवलिंगासाठी तर यासाठी मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो नोव्हेंबर दिनांक अठ्ठावीस तीस डिसेंबर दिनांक दोन चार आठ नऊ सोळा अठरा आणि एकोणावीस शिवलिंगा व्यतिरिक्त आपण कुठल्याही देवतेची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करू शकणार नाही मित्रांनो उपनयन मुहूर्त मित्रांनो माघ मासाशिवाय नाहीत मित्रांनो वरील पंच मुहूर्तापैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त व त्यांची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी कृपया आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मा मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार वा आहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका मित्रांनो तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून नेटशी पाळल्या जात नाही मित्रांनो परिणामी अशा अशास्त्रीय स्त्रे आपण दोषाचे भागी होतो हे मात्र खरे आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी त्या आपण आता पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सायंकाळी पाच वाजेनंतर चांगला दिवस आहे त्याआधी नाही मित्रांनो दिन विशेष मित्रांनो घटस्थापनेतील दुसरी माळ आपल्याला आज सोडायची आहे इतर दिन विशेष काही नाही मित्रांनो पृथ्वीवर नाही मित्रांनो त्यामुळे आपण विशेष यज्ञ या कर्मकांड नव्याने सुरू करू शकणार नाही राहुका साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे कृपया या काळात आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे आपण जर माझ्या मते असं मत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम ओम शिवा महादेवा